इलाहाबाद बँक टेंबुरू सोडा या ठिकाणी आदिवासी बांधवांची फसवणूक केली जाते. चिखलदरा तालुक्यातील टेंबुरू सोडा येथील इलाहाबाद बँक समोर दोन खासगी एजंट ग्राहकांकडून पैसे काढण्यासाठी स्लिप भरून देताना हे एजंट प्रत्येक स्लिपवर 10 रुपये मागत आहेत. परंतु 24 नोव्हेंबरला जगन्नन देवाचंद मावसकर राहणार चांदपूर या खासगी एजंटनं बुडीखांजी कासेदर या महिलेला 35,000 रुपयाची स्लिप भरून दिली. साहेबांच्या नावावरती 1,000 रुपये घेतले. या महिलेनं पैसे देण्यास नकार केल्यावरती साहेबांच्या नावावर पैसे घेतले आहेत असे म्हणून बुडी कासकेदर या महिलेचे आहेत. तसेच मागील 2 महिन्या अगोदर टेंबूर सोडा येथील इलाहाबाद बँकेसमोर बसणारा दुसरा खासगी एजंट यानं कासतकरांना पीक कर्ज काढून घेण्याच्या नावावरती चेक 5,000 रुपये घेतले असल्याचा प्रकार उघडकीस आलाय. तसेच साहेबांच्या नावावरती आदिवासी बांधवांना लुटणारे एजंटला बँकेचे शाखा प्रमुख बँकेच्या पटांगणात कशासाठी बसू देतात असा प्रश्न टेंबूर सोडा येथील गावातील लोकांनी उपस्थित केलाय. प्रतिनिधी राजेंद्र वाटाणे, न्यूज टुडे 24, अमरावती. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.